शेकी यांची सर्वांग सुंदर मैफल ही एक अतिशय सुखद आणि कलात्मक अशी अनुभूती होती. मैफलीतलं पंडित अभिषेकींचं दर्शन हेच मुळे अर्ध अधिक काम करून जात असे. व्यायामानं कमावलेली शरीरयष्टी, आकर्षक चेहऱ्यावरचे करारी भाव, ज्ञानार्जनासाठी केलेल्या दीर्घ तपश्चर्येचा आत्मविश्वास प्रथमदर्शनीच रसिकांना मोहित करून टाकत असे. गायनातील शिस्त, मांडणीतील संयम आणि सादरीकरणातील नेमकेपणा हा केवळ मैफिलीमध्येच दिसत होता असं नाही, तर तो अभिषेकींच्या जीवनाचाच स्थायी भाव झालेला होता. बंदिशीमधल्या गानपोषक तत्वांचा सांभाळ करणं, रागविस्तार हा बंदिशीच्या रूपातच दडलेला असतो याचं भान ठेवणं आणि रागविस्ताराची दिशा तुम्हाला बंदिशाच दाखवते यावर विश्वास ठेवणं हे त्रिसूत्री तंत्र त्यांच्या मैफिलीतून कधीही सुटलं नाही. स्वरांचा लगाव, स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चार आणि त्यातून निर्माण होणारे भाव हे मैफिलीत प्रकट करण्याची त्यांची क्षमता ही एकमेवा द्वितीय होती, यालाच अभिषेकी ढंग असं म्हणतात. अशीच एक गाण्याची मैफल यापुढे आपण अनुभवणार आहोत. आपल्या समोर येत आहेत आरती अंकलीकर. आरतीताईंनी वयाच्या 10व्या वर्षापासून आग्रा आणि जयपूर घराण्याचे गायक पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे संगीत शिक्षणाची यात्रा सुरू केली. सुरुवातीच्या विद्यार्थी दशेनंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या पद्मविभूषण गानसरस्वती किशोरीताई आमोणकर या त्यांना गुरु म्हणून लाभल्या आणि जयपूर अत्रौली घराण्याची शैली त्यांच्या गळ्यात उतरली. नंतरच्या काळात त्यांच्यावर संस्कार झाले ते पंडित दिनकर कैकिणी यांचे. म्हणूनच आपल्या संगीत यात्रेमध्ये आरतीताईंनी अनेक गुरूंकडून विद्या मिळवली आणि त्यांच्या गळ्यात आपल्याला अनेक शैलींची सुंदर गुंफण आढळते. गुरूंच्या तालमीतून मिळालेले संस्कार आणि स्वतःची बुद्धिमत्ता याच्या जोरावर त्या आज शास्त्रीय संगीतातील लोकप्रिय गायिका आहेत. उत्तर भारतीय ख्याल गायिकेच्या आघाडीच्या गायिका असलेल्या आरतीताईंच्या सदा प्रफुल्लित अशा व्यक्तिमत्वानं रंगमंचावरील मैफिलीमध्ये सुद्धा एक उत्साही वातावरणाची निर्मिती होते. सुगम गायनाचं शिक्षण भारतातील सगळ्या प्रमुख महोत्सवातून आरतीताईंचं गायन झालेलं असून ते अजूनही वारंवार होत असतं. पंडित जसराज पुरस्कार आणि मध्य प्रदेशचा पंडित कुमार गंधर्व सन्मान याबरोबर त्यांना अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. अनेक सिनेमामधून त्यांचं गायन अतिशय लोकप्रिय आहे. श्याम बेनेगलांच्या सरदारी बेगम या सिनेमामधली गाणी आजही घरोघर आपण ऐकत असतो. तसंच कोकणी फिल्म अंतर्नाद यामधील त्यांचं गायनसुद्धा सगळ्यांच्या स्मरणात आहे. आरतीताईंना हार्मोनियमवरती साथ करणार आहेत सुधीर नायक, तबल्यावरती भरत कामत, तानपुऱ्यावरती अल्पिता गावकर आणि आभा पुरोहित. मी कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर चितळे काकूंना विनंती करतो की त्यांनी या कलाकारांना स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचं इथे स्वागत करावं. आरती अंकलीकर. सुधीर नायक. भरत कामत. आरतीताईंच्या शिष्या अल्पिता गावकर. आरतीताईंना विनंती आहे त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करा.